महिलेने ओव्हरटेक केल्याने संतापलेल्या व्यक्तीची महिलेला भर चौकात मारहाण. महिला ड्रायव्हरने ओव्हरटेक केलं म्हणून रागाने लालबुंद झालेल्या एका व्यक्तीने महिलेला मारहाण केल्याची लाजीरवाणी घटना नागपूरच्या एका चौकात घडली आहे. त्या व्हिडिओची राजकीय वर्तुळात देखील चर्चा होताना दिसते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर ट्विट करत संताप व्यक्त केलाय. व्हायरल झालेला हा व्हिडिओ नागपूर येथील जरीपटका परिसरातील असल्याची माहिती मिळाली आहे. टॅक्सी चालक आणि महिलेमध्ये जोरदार लढा झाला. प्रथम शाब्दिक भांडण सुरू झालं, त्यानंतर टॅक्सी चालकाचा पारा चढला आणि त्याने महिलेला मारहाण केली. शिवशंकर श्रीवास्तव असं आरोपी असलेल्या टॅक्सी चालकाचे नाव आहे. या घटनेनंतर महिलेने टॅक्सी चालकाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रकरणाची माहिती घेतली आणि गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपी टॅक्सी चालक इंदुरा चौकातून भीम चौकाकडे जात होता, त्यावेळी महिलेने टॅक्सीला ओव्हरटेक केलं. त्यावेळी सिग्नल न दिल्याचा राग आरोपीला आला आणि त्याने शिवीगाळ केली. शिवदिलाचा राग महिलेला आला आणि तिने गाडी थांबवली. त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक संघर्ष सुरू झाला. त्यानंतर आरोपीने महिलेवर हात उचलण्याची घोडचूक केली. त्यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसते आहे. दरम्यान राज्याच्या गृहमंत्र्यांच्या शहरात महिलेला भर चौकात मारहाण करण्यापर्यंत मजल जाते. कायदा सुव्यवस्थेचा धाक या राज्यात आहे की नाही, या राज्यात महिला सुरक्षित आहे का, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणाचा कसून तपास होऊन या व्यक्तीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. इंडिया स्टार वन न्यूजसाठी प्रतिनिधी आवेश शेख, नागपूर.